शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत. दरेकर सर, आज पवारांची आणि भुजबळांची भेट होती आहे, सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत, कसं पाहताय तुम्ही या भेटीकडे? मला वाटतं कालच छगन भुजबळ आणि बारामती या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात पवारसाहेबांची भूमिका काय आहे, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्या हिताला आरक्षणाला धक्का न लागता कसं काय आरक्षणाचा विषय सॉल्व होणार या संदर्भामध्ये पवारसाहेबांनी भूमिका घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. किंबहुना बारामतीतनं सह्याद्रीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या बैठकीला जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना गेल्याचं सुतोवाच प्रसारमाध्यमातनं त्या ठिकाणी आलं. मग अशा वेळेला पुरोगामित्वाची पाठराखण करणारे शरद पवार साहेब यांची नेमकी या धगधगत्या परिस्थितीमध्ये भूमिका काय हे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला समजून येण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काल छगन भुजबळांनी भूमिका घेतली. मग त्या संदर्भामध्ये पवारसाहेबांचं मत जाणून घेण्यासाठी किंवा पवारसाहेबांना या भूमिकेसंदर्भात काही सांगायचं असेल तर तो कंगोरा भेटीमागे असू शकतो किंवा इतर राजकीय चर्चा. भुजबळ महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहेत आणि त्यांची नाराजी तर ती काही फार दाबली जात नाही, लपून राहत नाही, लगेच बाहेर येते. जर काही नाराजीचा सूर त्यांचा असेल, महायुतीत तर नाराज असायचं काही कारण नाही, कारण महायुतीमध्ये आमचं केंद्रीय नेतृत्व अमितबाई शाह असेल किंवा इतर पक्षाने आमच्या त्यांना लोकसभेसाठी नाशिकला आमंत्रित केलं होतं, परंतु ते काही कारणाने होऊ शकलं नाही. नंतर भुजबळांची राज्यसभेवर जायची इच्छा होती, अशा अनेक गोष्टी पक्षांतर्गत त्या ठिकाणी पैलू त्याला असू शकतात. आता भुजबळ बाहेर आल्यावर पवारसाहेबांना भेटून या संदर्भातलं नेमकं चित्र काय हे आपल्याला स्पष्ट होईल, त्यावर तपशीलवार भाष्य करता येईल. सर, दुसरा प्रश्न असा, पूजा खेडकर प्रकरण सध्या गाजत आहे. पूजा खेडकर यांच्या ज्या आई आहेत त्यांनी तुमच्या भाजपच्या नेत्या आहेत पंकजा मुंडे यांच्या प्रतिष्ठानाला 12 लाख रुपयाचा चेक दिला होता, अशी एक माहिती आता समोर येते आहे. तुम्ही कसं पाहताय, जे वादग्रस्त अधिकारी आहेत त्यांच्या कुटुंबावर आता अनेक सवाल उपस्थित करतायत, त्यांच्या कुटुंबियांचा आणि भाजप नेत्यांचा असा व्यवहार झालाय, कसं पाहताय? मला वाटतं हा व्यवहार नाही आणि खरंच ही गोष्ट झाली का हेही समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि कुणी कुणाच्या सामाजिक संस्थेला, धर्मादाय संस्थेला मदत केली असेल तर या राज्यात ती काही एक वेगळी काही गोष्ट झाली असं मानायचं काही कारण नाही. आणि त्याचा आताच्या सर्व परिस्थितीमध्ये पंकजा ताईंशी संदर्भ लावणं मला वाटतं हा पंकजाताईंवर अन्याय आहे. आत्ताच नुकत्या त्या विधान परिषदेवर निवडून आल्यात आणि त्याच्यामुळं त्यांचे राजकीय विरोधक याचं भांडवल करत पंकजाताईंना डॅमेज करण्याचा प्रयत्न यामागून असू शकतो. आपण पाहिलं तर आता आगामी विधानसभा निवडणुका आहेत, तर या अनुषंगाने तुमचे देखील प्रभारी सध्या महाराष्ट्रात येत आहेत, बैठका सुरू आहे, कशाप्रकारे ही तुमची रणनीती पुढे असणार आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? नाही, निश्चितपणे लोकसभेमध्ये जे काही निवडणुकीत झालं त्याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन पक्षानं केलं आहे. आमचे प्रभारी त्या ठिकाणी सन्माननीय भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी काही रोडमॅप येणाऱ्या विधानसभेच्या संदर्भात महाराष्ट्राला दिला आहे, मुंबईला दिला आहे. आणि भारतीय जनता पार्टी हा कॅडर बेस्ड पार्टी आहे आणि त्यामुळे पक्षाचं कॅडर भक्कम करत जो काही आपल्याला थोडंसं मागे लोकसभेत जावं लागलं ते भरून काढण्याचा नियोजनबद्ध असा प्लॅन त्या ठिकाणी पक्षाचा आहे. आता रणनीती काय आहे हे काय प्रसारमाध्यमातनं जाहीर सांगण्याची गोष्ट नसते. एक शेवटचा प्रश्न असा, नुकतीच विधान परिषद निवडणूक पार पडली, यामध्ये भाजपने आणि महायुतीने घोडेबाजार केला असा आरोप संजय राऊत करतायत. स्वतः जे पराभूत झाले जयंत पाटील ते म्हणतात की यापूर्वीसारखं राजकारण असं जे घडलं तसं राजकारण आम्ही अगोदर कधी पाहिलंच नव्हतं. मला वाटतं संजय राऊत निराधार आणि बेताल बोलण्यामध्ये माहीर आहेत.
माझं तर असं म्हणणं आहे की मुंबई पोलिसांनी तात्काळ संजय राऊतांवर सुमोटो गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. आणि ते आज 10 पेटी 15 खोके हे जे काय बोलतात त्या संदर्भामध्ये त्याचे पुरावे घेणं आवश्यक आहे. नाहीतर उचलली जीभ लावली टाळ्याला अशा प्रकारे कोणाला बदनाम करणं आणि 3-3 लाख मतदारांचं लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या आमदाराच्या विश्वासार्हतेवर शंका करणं, ती विकाऊ वस्तू असल्याचं चित्र उभं करणं हा या सर्व आमदारांचा अपमान आहे. म्हणून याचं सत्य लोकांसमोर येण्यासाठी संजय राऊतांवर इंट्रोगेशन करण्याची आवश्यकता आहे आणि सत्यस्थिती वस्तुस्थिती महाराष्ट्रातील जनतेसमोर येणं आवश्यक आहे. जयंत पाटलांना आत्ता एकदम चौथ्या टर्मला राजकारण असं दिसतं आहे. जयंत पाटील संख्याबळ नसताना अनेकदा या राज्याचे त्या ठिकाणी आमदार झालेले आहेत, परंतु त्यांचा त्या ठिकाणी महाविकास आघाडीनं गेम केला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण जर दोन्ही पक्ष त्यांच्या मागे उभे राहिले असते तर ज्या शेतकरी कामगारांच्या पक्षाने महाविकास आघाडीला लोकसभेला समर्थन केलं त्यांचा सन्मान केल्यासारखं झालं असतं, परंतु तिन्ही पक्षांनी एकमेकांची त्या ठिकाणी साथ देण्याऐवजी एकमेकांचे गेम करण्यातच धन्यता मानली. दुसऱ्या बाजूला आम्ही एकोप्यानं लढलो, तिघांच्याही जागा आल्यात आणि शेतकऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्या छोट्या पक्षाच्या सदाभाऊंना आम्ही त्या ठिकाणी आमदार केलं. आपण पाहतोय की महायुतीने एक छोट्या पक्षाच्या सदाभाऊंना आमदार केलं, तर महायुतीने महाविकास आघाडीने जयंत पाटील यांचा गेम केला अशी महत्त्वाची प्रतिक्रिया ही प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.